आता पाहूयात पुढची बातमी. उल्हासनगरमध्ये मध्यवर्ती पोलिसांनी एका बंद गोदामातून 15 लाख रुपयांचा गुटखा जप्त केल्याची घटना समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरात मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाली आणि त्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 17 शेजारील एका बंद गोदामात सरकारद्वारा बंदी असलेल्या तब्बल 15 लाख किमतीचा गुटख्याचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे मध्यवर्ती पोलिसांच्या टीमनं संशयित ठिकाणी छापा मारला. यावेळी पोलिसांनी अनधिकृतरित्या आणलेल्या 15 लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केलाय. यात माणिकचंद विमल कंपनीच्या गुटख्याचा समावेश आहे. मध्यवर्ती पोलिसांच्या अंतर्गत एक सी ब्लॉक एरिया आहे, त्या ठिकाणी गुटख्याची माहिती मिळाली होती. तर आमचे PSI काळे API खतीप आणि त्यांची टीम त्या ठिकाणी गेली आणि एका गोडाऊनमधून एक मिनी ट्रक भरेल एवढा गुटखा पकडलेला आहे. FDA अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा पंचनामा चालू आहे. जो जो 10 ते 12 लाखापर्यंत ते माल आहे. एक आरोपी आहे मुर्शिद अब्दुल हमीद शेख, त्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे. अजून एखादा आरोपी त्यामध्ये निष्पन्न होणे शक्यता आहे आणि त्यांची FIR झाल्यानंतर आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार, त्यांना अटक करणार.